भारतीय जैन संघटना फोर्स मोटार्स कंपनी एडवोकेट संभाजीराव पाटील मित्रमंडळ तालुका आरोग्य रुग्णालय खासगी डॉक्टर्स असोसिएशन नगर पंचायत कार्यालय हनुमान मंदिर कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर अन्नपाळ शहरामध्ये 17 एप्रिलला डॉक्टर्स आपल्या दारी अर्थात मोबाईल डिस्पेन्सरी या उपक्रमाचा शहरातील 450 नागरिकांनी लाभ घेतला। भारतीय जैन संघटनेची स्थापना ही आपल्या लातूर जिल्ह्यातले 1993 भूकंपापासून सुरुवात झालेली आहे। आणि तिथून ज्या ज्या वेळेस आपल्या देशावर कोणतंही संकट येऊ द्या भारतीय जन संघटना सर्वात अगोदर धावून येते। या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या संकटात सुद्धा ज्यावेळेस डॉक्टर्स आणि आपले जे ग्रामीण भागातील लोक गरीब जनता त्याला बाहेर निघायला अडचण असल्यामुळं डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम माननीय अध्यक्ष आमचे शांतीलालजी मुत्ता यांच्या प्रेरणेतून गेलाय। महाराष्ट्रात 88 व्हॅन सध्या चालू आहेत आणि लातूर जिल्ह्यात आपल्या इथं प्रथमच आपल्या शिरूर अन्नपाळ शहरामध्ये आज तालुका रुग्णालय ॲडव्होकेट संभाजीराव पाटील मित्रमंडळ हनुमान मंदिर कमिटी व डॉक्टर असोसिएशन शिरूर अन्नपाळ यांच्या माध्यमातून आपल्या इथं हे आज मोबाईल डिस्पेन्सरी इथं चालू आहे। भारतीय जैन संघटनेच्या वतीनं जे आज डॉक्टर आपल्या दारी हे शिबिर शिरूर अन्नपाळ शहरामध्ये राबविण्यात येत आहे। खरंच या शिबिराचा सामान्य नागरिकांना जे बंदमुळे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत किंवा मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन खरेदी करू शकत नाहीत अशा सर्वसामान्य नागरिकांना ह्या शिबिराचा ह्या डॉक्टर आपल्या दारी अभियानाचा एक चांगला फायदा या ठिकाणी झालेला आहे। कोरोना विषाणू संसर्गामुळे चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य बनले आहे। परिणामी नागरिकांना कान नाक घसा डोळे बीपी मधुमेह यासारख्या किरकोळ आजारांचा सामना करावा लागत आहे। जनतेची ही अडचण लक्षात घेता भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुत्ता यांच्या सूचनेनुसार सुनील कोचेटा आवेशा बीजीए जिल्हाध्यक्ष केयूरभाई कामदार यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक किरण ब्रह्मेच्छा यांच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमाचे नगराध्यक्ष शोभाताई गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम तालुका आरोग्य अधिकारी रामदास पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी देवगरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यांच्या प्रमुख नेतृत्वात हे शिबिर घेण्यात आले। न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे औसा लातूर।